स्वागत आहे आपल्या सर्वांचे युवा मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मुंबई नांदेड हैदराबाद व्हाया नांदेड ही बुलेट ट्रेन सुरू व्हावी म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा. कारण आपल्याला माहीत आहे समृद्धी हायवेच्या बाजूनेच म्हणजे मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते हैदराबाद व्हाया पुणे ह्या म्हणजे बुलेट ट्रेनचं प्रोजेक्ट होणार आहेत. म्हणून समृद्धी हायवेच्या बाजूनेच नवीन मुंबई हैदराबाद व्हाया नांदेड असा म्हणजे हा बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट व्हावा. कारण जालना मार्गे समृद्धी हायवे जालना परभणी नांदेड आणि हिंगोली हा जो रूट आहे तो मराठवाड्याला जलद गतीने मुंबईला म्हणजे समृद्धी हायवेला तो कनेक्ट होणार आहे आणि जालना ते नांदेड या दरम्यान भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती शासन स्तरावर चालू आहे. वेगवेगळे यासाठी अतिरिक्त पैसा म्हणजे फंड खर्च करण्याची गरज नाही असे अशोकराव चव्हाण यांनी मत आपले मांडले आहे. आणि जो प्रवास मुंबईला सध्या 12 ते 13 तास लागतो तो प्रवास जर ही बुलेट ट्रेन सुरू झाली तर याचा ताशी जो वेग असतो तो 350 असतो 350 किलोमीटर प्रति तास. म्हणून 2.5 ते 3 तासामध्ये आपल्याला नांदेडपासून मुंबईला जाता येणार आहे. मग उद्योगधंदे असेल व्यापार असेल आणि नोकरी असेल या सर्व लोकांना ये जा करण्यासाठी हा रूट अतिशय छान होणार आहे. आणि व्हाया परभणी ते औरंगाबाद या दरम्यान कनेक्टिव्हिटी फास्ट मिळणार आहे. कारण मराठवाडा हा महाराष्ट्राच्या सीमेवर तसेच तेलंगणा हैदराबाद या रूटवरती हैदराबादशी पण कनेक्टिव्हिटी फास्ट मिळणार आहे. कारण हा कालखंड निजाम राजवटीमध्ये राहिला आहे आणि इथून मुंबईचं जे अंतर आहे ते 600 किलोमीटर आहे. हा रूट जर बनला तर मराठवाड्यातील जो नांदेड हिंगोली परभणी आणि औरंगाबाद हे फास्ट कनेक्टिव्हिटी मुंबई आणि मुंबईला कनेक्ट होता येईल आणि त्याचा मराठवाड्याच्या औद्योगिक व शैक्षणिक विकासामध्ये निश्चितपणे फायदा होणार आहे. हा प्रोजेक्ट केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर मंजूर व्हावा आणि लवकरात लवकर ज्याप्रमाणे मुंबई ते नागपूरला बुलेट ट्रेन मिळाली तसंच मराठवाड्या देखील हे मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचं ठरेल. यानंतरचे जे काही अपडेट आपले असेल ते आपण देतच राहू. आपण चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.